आदमापूर वाशियांतर्फे पूर्णपणे हा पाठिंबा आहे आणि असे बरेचसेच मनोरमा हा एकच नाही पण असे बरेचसेच समाजामध्ये विकृती बरेचसेच अशा तयार व्हायला लागलेत। आम्ही परवासुद्धा एक महाराज होता त्याला सुद्धा आम्ही फोनवरनं उत्तर दिले की असं कुठलाही प्रकार तुम्ही करायचा नाही म्हणून अशा पद्धतीने आम्ही भूमिका देवस्थानानं सुद्धा घेतलेली आहे आणि अशा सगळ्या महाराजांना आमचा विरोध असेल। बाळूमामासारखा कुठलाही महाराज होणार नाही भविष्यामध्ये अशी आमची हे आहे। एक रुपया सुद्धा नाही 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 ते पैसे मिळवायचा धंदा सगळा त्यांनी चालू केलेला आहे। बाजार मांडला आहे सगळं बाळूमामांच्या नावाखाली सगळी मंदिरं बांधून पैसे मिळवायचा धंदा त्यांनी चालू केलेला आहे। नाही नाही काय बाळूमामांचं कोणीही त्यांच्या रक्तातलं कोणीही हे नाही आहे। आता ते प्रत्येकजण आता वंशज नाही आहे आणि प्रत्येकजण असे मी बाळूमामांचा नातलग आहे बाळूमामांचा वंशज आहे असं चुकीचं सगळे समाजामध्ये सांगत आहे। पूर्णपणे त्याला विरोध असेल आपल्या काय करायचं। प्रसार माध्यमातून कलर्स मराठी वाहिनीवर जे बाळूमामाची मालिका चालू आहे सिरियल त्या सिरियलच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरापर्यंत बाळूमामा पोचले आणि त्याच्या माध्यमातून लोकांना असा गैरसमज निर्माण झाला आहे की बाळूमामाचे वंशज मनोरमामा आहेत। तर हा भक्तांच्या मनातील बाळूमामाच्या भक्तपरिवारात अन्य भक्तपरिवारात अन्य संप्रदायात बाळूमामाचे वंशज कुणी नाहीत। आम्ही फक्त आणि फक्त बाळूमामाचे भक्त।